नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी रोहित बंडगर, आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमचे प्रत्येक ताजी अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या। ज्ञानेश्वर घोडकेंच्या प्रयत्नातून कर्ण बधिरांना श्रवण यंत्राचे वाटप। औरंगाबाद MIT हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व पैठण डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येथील हनुमान मंदिरात नुकतेच कर्णबधी रोग तपासणीसह सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले। कर्णबधिरांना थोर समाजसेवक डॉक्टर धोंडीभाऊ पुजारी यांच्या हस्ते श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले। या शिबिरांचा अनेक गरजू व गरिबांनी लाभ घेतला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर धोंडीराम पुजारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किल्लारीकर, डॉक्टर जयंत जोशी उपस्थित होते। डॉक्टर पुजारी या प्रसंगी बोलताना म्हणाले की पैठण ही संतांची भूमी असून त्याग सेवा भावाची परंपरा या भूमीत आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आपली असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी डॉक्टर शैलेश घोडके यांनी प्रास्ताविकात युवकांना व्यसनमुक्त करण्याचे आवाहन केले। डॉक्टर पंडित किल्लारीकर, डॉक्टर जयंत जोशी आदी माध्यमांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, ज्येष्ठ पत्रकार मदन अवार, राजेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते। या एकदिवसीय मार्गदर्शन शिबिरात डॉक्टर कनसे, डॉक्टर थरा, डॉक्टर सौवस्ती सासने, डॉक्टर अब्दुल सलाम, डॉक्टर श्रीकांत धनवाने, डॉक्टर पाटील, डॉक्टर श्रीमती सोनी, डॉक्टर चव्हाण यांनी रुग्णांना तपासून निदान केले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंडित किल्लारीकर आणि समाजसेवक डॉक्टर धोंडीराम पुजारी यांच्या हस्ते यंत्र वाटप करण्यात आले। सूत्रसंचालन व आभार नगरसेवक ज्ञानेश्वर घोडके यांनी केले। ऋषिकेश मुळे, पैठण, आरबीएम न्यूज महाराष्ट्र।
असे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.